अजय पाटील आणि त्याचबरोबर संदीप फुटाणे आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला खिडकाली टीम कडून गोलंदाज ऋतिक मात्रे चांगलं बॅटर रंगेल दोन नामवंत संघ एकमेकांच्या विरोधात या दिवा चषकामध्ये तब्बल एक लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पन्नास हजार या मॅचला होते सुरुवात काटई विरोधात खिडकाली फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच खोलात टाकला होता चेंडू मनगटाचा इथे चांगला वापर मिड विकेटला चेंडू ढकलला अजयने दुसरी धाव घेण्याचा चान्स आणि यस मिसफिल्ड झाले त्याचा फायदा इथे उचलला आहे हे ताळमेळ जेव्हा जुळतं दोन फलंदाजांमध्ये तेव्हा सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करण्याला मजा येते थोडं फिल्डरकडून चूक झाली आणि त्या चुकीचा इथे फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येचा श्री गणेश काटे टीमसाठी धावसंख्या ती मात्र दोन पॉवर प्लेचं षटक टाकतोय तो गोलंदाज ऋतिक खिडकाली टीम कडून समोर अजय त्याच्या साथीने संदीप फुटाणे दिशा द्यायची होती पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता थोडा वेगानं टाकलेला हा चेंडू अंगावरती आदळला सिंगलच्या स्वरूपात एकदा मात्र इथे जोडली जाणार दिवा चषक ही स्पर्धा तुम्ही अनुभ अनुभवताय एस एम डी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जोडले गेले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल या क्रीडांगणावरती देखील प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे त्यांचंही स्वागत आहे या दिवा चषकामध्ये गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवा आणि शांती दिवसाची तब्बल एक लाख पारितोषिक असलेली स्पर्धा आणि त्याचबरोबर आकर्षक क्रिस्टल ट्रॉफीज देखील या स्पर्धेसाठी ठेवण्यात दे आलेल्या आहेत संदीपचा प्रयत्न होता ऑन साईडला खेळण्याचा इम्पॅक्ट पाहिला पंचांनी लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव मात्र येथे जोडली जाणार एक लक्षात असू द्या की कोणत्याही संघाला रिव्ह्यू मात्र देण्यात येणार नाहीये या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू केव्हाही फुटला गहाळ झाला हरवला तर निश्चितच नवीनच चेंडू मात्र दिला जाईल या स्पर्धेचे नियम आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे नियम नेहमी आपण पाहत असतो की सामना टाय झाला तर अगोदर विकेट आणि त्यानंतर टॉसवरती सामना निर्भर असेल दाब संख्या चार फटका फसलाय कोण पोहोचेल का गोलंदाजाने ते कॉल केलाय चांगलं जजमेंट परंतु शेवटच्या क्षणी जेल सुटला दोन धावा इथे लगेचच चोरल्या त्या दोन्ही फलंदाजांनी हे महत्वाचं आहे आजच्या संपूर्ण तीनही मा... दोन तिसरी मॅच मला असं वाटतं खानडी टीमने आक्रमणच केलं पहिल्यापासून परंतु पहिल्या ज्या दोन मॅचेस झाल्या त्या दोनही मॅचमधल्या फर्स्ट ज्या तीन ओव्हर होत्या त्या ओव्हरमध्ये इतक्या धावा नव्हत्या हे ओळखून आता काटे टीम देखील बॅटिंग करत असताना विकेट न देता मात्र सिंगल्सला डबलमध्ये कन्व्हर्ट करते मोठे फटके येत नाहीयेत तर सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करते तर स्कोर कार्ड स्थिकी ठेवण्याचं काम आतापर्यंत केले टीमची दाव संख्या सहा चार चेंडू आतापर्यंत फेकले त्या गोलंदाजाने फर्स्ट मध्ये पॉवर प्लेचा हे षडक पुढे ना फटका केसला कबरच्या दिशेनं एक्स्ट्रा कबरचा खेळाडू येतोय चांगली प्लेसमेंट होती बॅट्समन अजयची परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण खिडकाळली टीमकडून फिल्डिंग पोझिशन तुम्ही पाहू शकाल पॉवर प्लेच्या षटकामध्ये विराट कोहली स्टँडच्या उजव्या हाताला एक क्षेत्रक्षक उभा आहे वाडीश लॉंगन आणि मिडविकेटच्या मधोमध मद, आणि एक प्रॉपर मिडविकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक तटीआर सर्कलच्या बाहेर ऑन स्लाईक संदीप फुटाणे धावसंख्या काटे टीमची ती सात दिवा चषक दोन हजार बावीस फुल टॉस बॉल इथे संधी होती परंतु बराच दूर होता हा चेंडू संदीप फुटाणेपासून व्हाईट बॉल इथे पंचांनी घोषित केला अतिरिक्त स्वरूपात एक धाव इथे जोडली जाणार या अतिरिक्त धाव स्कोर कार्ड एकाटे टीमचं आठ पावर प्लेचं षटक इथे मात्र चालू आहे फर्स्ट राऊंडची ची लास्ट मॅच या संपूर्ण स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील देखील हृतिक गोलंदाजी करतोय आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्विप करण्याचा प्रयत्न होता एक अनोखी स्थायी बॅटिंगची संदीप ची, ची स्लॉक स्वीप एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता थोडा उशिरानं हा चेंडू आला पहिलं षडक येथे समाप्त झालाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे टीम साठी आणि धावत संख्या एकही चौकार न येता एकही मोठा फटका न येता डबल मात्र दोन आल्या डबल दोन आल्या सिंगल आतापर्यंत दोन आल्यात आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव आले टीमची धावत संख्या आहे नऊ फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचे मैदानावर त्वरित मी संयोजकांना विनंती करतोय की फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था त्वरित मैदानावरती करा मला असं वाटतं स्प्रे हवाय किंवा दुखापत तरी झाले जखम जरी झाले किंवा दोन्ही फर्स्ट एड बॉक्स पूर्ण आपण घेऊन जा शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित ही स्पर्धा अर्थातच दिवा चषक आकर्षक ट्रॉफी या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल एक लाख रुपये व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे अर्थातच पन्नास हजार रुपये आणि विशेष पारितोषिक असणारे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टोर्नामेंटसाठी ट्रॉफी सर्वांनाच खुणवत आहेत क्रिस्टल ट्रॉफीज आहेत दोन्ही आणि त्या क्रिस्टल ट्रॉफीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जी दडवण्यात आलेली आहे मस्तपैकी बनवण्यात आलेली आहे ती सर्वांनाच आकर्षित मात्र करते छानशी ट्रॉफी त्याचबरोबर प्लेयर ऑफ द मॅच सामनावीरासाठी देखील एक वेगळी स्क्रिप्ट आपल्याला पाहायला मिळते प्लेअर ऑफ द टोर्नामेंटसाठी असलेली ट्रॉफी सर्वांना आकर्षित करते बेस्ट बॉलर त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनसाठी देखील ज्या ट्रॉफीज आहेत म्हणजे थोड्या जुन्या वर्ल्ड कप स्टाईलमध्ये परंतु मध्ये जे स्टॅच्यू आहेत बॅट्समन आणि बॉलरचे ते देखील आकर्षित करत आहेत या सर्व खेळाडूंना कारण प्रत्येकाला ठाऊ की अनामत रकमेच्या स्वरूपात जे पारितोषिक असतात ते आपल्या जवळ राहत नाही परंतु या ट्रॉफीज आपल्याला आयुष्यभर आठवण करून देत असतात त्या स्पर्धेची संख्या झाले नऊ गोलंदाजीसाठी येतोय कारण फक्त एकच विनंती आहे सर्व संघांना की जास्त वेळ घेऊ नका आज एक्स्ट्रा एक मॅच खेळवायची ती म्हणजे फायनल आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय हर्ष इलेवन जीजी स्पोर्ट्स संघ बाद नऊ ही दावा संख्या सध्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईची आई गावदेवी ईश्वर इलेवन खिडकाली संघाच्या विरोधात दुसरं षडक फेकण्यासाठी गोलंदाज करण पॉवर प्लेचं दुसरं षडक आहे तीन सीमारक्षक पाहू शकाल तुम्ही एक अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर वाडीश लॉग ऑफ लाव वाडी लॉंगन आणि एक लॉग मिड विकेट मध्ये हाफ ट्रॅकर बॉल होता थोडा बाउंस झाला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसवतो डॉट बॉल ची ते सांगत करताना गोलंदाज करण भारतरत्न सचिन तेंडुलकर कक्ष जिंके रहाणे कक्ष भारताचा कर्णधार रोहित कर... शर्मा कक्ष स्विट खेळायचं होतं बॅटचा करेल तत्पूर्वी एक डाव मात्र इथे घेतले वर्ल्ड कप विजेता अर्थातच महेंद्रसिंग धोनी कक्ष टेस्टमधील सर्वोत्तम कामगिरी करणारा विराट कोहली त्याच्या नावाने कक्ष या संपूर्ण स्पर्धेसाठी किंग मैदान उसरगर च्या मैदानावरती चालू असलेली स्पर्धा दिवा चषक अजयने देखील स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी हेरला यष्ट्यांच्या समोर सापडला तो अजय आणि बाद होते पहिला झटका काटई टीम ला धावसंख्या दहा पहिला झटका मिळतो अजयच्या स्वरूपात अजय आणि संदीप फुटाणे ही जोडी मैदानावरती आली होती ओपनिंग पेअरच्या स्वरूपात आणि आता नवका फलंदाज जातोय करण आणखी एक यंग टॅलेंट या टीमचं गोलंदाज करणने मात्र इथे विकेट घेतली करण टू करण एक काटई टीमचा आणि एक खिडकाली टीमचा पॉवर प्लेच्या षटकाची चांगलीच सुरुवात करण या गोलंदाजाकडून धावसंख्या दहा हा वेगवान चेंडू होता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न विकेट किपर उत्साही होता परंतु गोलंदाजाने कोणतीही अपील मात्र केली नाही सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी टप्पा पकडून ते गोलंदाजी करण्यात येते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा असतो गोलंदाजाचा आणि तो एक विशेष टप्पा पकडून आता गोलंदाजी करतोय तो, तो सध्या करण हा गोलंदाज धीम्या गतीचा चेंडू बाकुटला जाऊन फायन लेगच्या दिशेने फटका खेचायचा होता बागपर स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तर आर सर्कलच्या चे आतमध्ये चेंडू अडवतोय सिंगल मात्र इथे जरूर ऍड केली जाणार काटे टीमच्या स्कोर कार्ड मध्ये धाव संख्या सध्या एक बाद अकरा नेल्सन फिगर दुसरं षडक येथे धावांची गरज आहे मागच्या ज्या मॅचेस झाल्या त्या सकाळच्या सत्रामध्ये झाल्या थोडी खेळपट्टी देखील गोलंदाजांना सहाय्य करत होती परंतु आता रखरक्त ऊन आहे पाटा खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीवरती धावांचा ओघ देखील वाढवण्याचं काम फलंदाजांना करावं लागेल संदीप फुटाणेचा फटका फसलाय शॉर्ट फाईन लेग चा तो एक कॅच खाली आणि दुसरा हादरा दिलाय तो गोलंदाज करणने दोन बाद सध्याची परिस्थिती काटे टीमची धाव संख्या आहे ती अकरा हे दुसरं षटक समाप्त झालं आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या नऊ आणि या ओव्हरमध्ये करण या गोलंदाजाने अवघ्या धावा दिल्या त्या दोन आणि दोन महत्वाचे झटके अर्थातच दोन्हीही महत्वाच्या फलंदाजांना ओपनिंग पेअरला त्यांनी माघारी परतवलंय बॅट्समन मैदानावरती दाखवलं होतं तो रोहित अकरा धावत संख्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर पहिली भाष देखील अशीच काहीशी झाली होती ज्या पद्धतीनं परी इलेव्हन आयरेगाव टीमने गोलंदाजी केली होती पहिल्याच ओव्हरमध्ये सनील पाटीलने तीन महत्वाचे फलंदाज बाद केले होते परंतु धावांचा ओक पहिल्या ओव्हरमध्ये अकरा होत्या मला अद्यापही आठवत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये थोड्या कमी धावा आल्या आठ आल्या आणि त्यानंतर तिसरं षडक अमोल पाटीलनं अक्षरशः ढकलून काढलं म्हणजे हलक्या हाताने खेळत सिंगल डबल सिंगल डबल चोरल्या आणि शेवटच्या दोन षटकांमध्ये अमोल पाटील आणि सिद्धेशनं केलेलं आक्रमण तब्बल सत्याहत्तर धावसंख्या कुठल्या आणि अठ्ठ्याहत्तरचं टार्गेट ठेवलं नेक्स्ट मॅच मध्ये दे देखील तेच घडलं जे हनुमान मोठी देसाई संघाच्या विरोधात खेळत असताना चोळेगाव टीमने तेच कामगिरी केली परंतु सेकंड इनिंगमध्ये त्यांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने केला मोठी देसाई टीमने आणि तिसरी मॅच जी झाली त्या मॅचमध्ये खारडी टीमने एकतर्फी मात्र विजय मिळवला कारण सुरुवातीलाच सूरज फौजदार करण प्रल्हाद विशाल यांनी केलेलं आक्रमण आणि त्याच्या जोरावरती त्यांनी शहात्तर धावा कुटल्या आणि सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी देखील तितकीच कमालीची केली आणि दातिवली टीमला त्यांनी पराभूत केलं दोन ओरचा खेळ समाप्त झाला काटे टीमसाठी धाव संख्ये सध्या अकरा दोन विकेट गेल्या दोन्ही यंग टॅलेंट आता सध्या या मैदानावरती आहे टीम गोलंदाजी साठी येतोय पुनशे एकदा ऋतिक पहिले षटक ज्याने टाकलं होतं तो पुन्हा एकदा ऋतिक हृतिकचा चेंडू ब्लॉक होलला सन्मान दिलाय चांगली गोलंदाजी क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा हा खूप महत्वाचा असतो लाईन लेंथ आणि स्पीड ही जी त्रिकोणिती आहे ती त्रिकोणिती साधण्याचं काम आतापर्यंत या दोनही गोलंदाजांनी केलं अगोदर ऋतिक पहिलं षटक टाकलं नऊ धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये करणने दोनच धावा दिला आणि या षटकाची सुरुवात केली डॉन बॉलने ते गोलंदाज यॉर्कर बॅक टू बॅक नेहमी आपण म्हणत असतो षटकार येतात बॅक टू बॅक चौकार येतात परंतु बॅक टू बॅक दोन यॉर्कर टाकण्याचं काम केलंय ते गोलंदाज ऋतिकने खरं तर क्रिकेटमध्ये याच चेंडूवरती बचावे आणि त्याही चेंडूंवरती इम्प्रुव्हायझेशन करून फटके शोधलेत फलंदाजांनी कधी पल्लूस कूप मारतात कधी पाडल स्वीप करतात कधी स्विच इट मारतात कधी थोडे पुढे येऊन चेंडू बॅटवरती घेऊन फुलटॉस करून समोरच्या दिशेने मारतात परंतु आता सटिक यॉर्कर टोक क्रशिंग यॉर्कर मात्र टाकले दोन ते ऋतिकने ने समोर टाकला हा चेंडू रोहितची कॅच महत्वाची आहे ऑफ वरून फिल्डर आलाय जेल सुटला होता परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कम्प्लीट केले आणखी एक हादरा दिलाय तो गोलंदाज ऋतिकने कॅच घेतली ती ओमकारने आणि बाद होतो तो रोहित पाटील महत्वाची विकेट या वर्षीच्या हंगामामध्ये इन्फॉर्म असलेला हा फलंदाज रोहित मात्र बाद होतोय दोन यॉर्कर टाकले त्यानंतर थोडा दबाव तयार झाला धावा थांबल्या फलंदाजांवरती दबाव येतो आक्रमण करण्याचा निर्णय होता लेन थोडी शॉर्ट केली शरीरापासून थोडा दूरवरचा हा फटका खेचला हवेत गेला चेंडू आणि कॅश मात्र कंप्लीट केली ती क्षेत्रक्षकाने तीन झटके भेटलेत आतापर्यंत आणि धावा संख्या ती अकरा बॅटिंगसाठी नवीन फलंदाज गेला राहुल गोलंदाजी करतो आहे दिशा तपासली जाणार पंचांकडून पंच इशारा करतायत हा व्हाईट बॉल या मातसाठी दी दीपक चौधरी जे काटेचे आहेत त्यांना मात्र विश्रांती देण्यात आलेले आहे पंचांच्या भूमिकेत सध्या आपण पाहताय तर ठाणे कोपरीचे जयंत पाटील आणि त्यांच्या समेत बाळू पाटील जे घारेवलीचे आहेत हे तिनेही पंच या दिवा चषकासाठी व्हाईट बॉल आलाय व्हाईट बॉलने एक, एक एक्स्ट्रा आले टीमची धावसंख्या बारा तिसरं षटक येथे मार्गस्थ आहे धावांच्या शोधात मोठे फटके खेचावे लागतील आता या फलंदाजांना टार्गेट सेट करायचंय टॉस बॉल ताकद लावली या फटक्यावर वाडिश लॉगांच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय दुसरी धाव घेण्याचा कुठेही मनसुबा नाहीये अवघी एक धाव या चेंडूवरती मागच्या काही चेंडूंचा आपण विचार केला मागचं षटक सहा चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू टाकलेत गोलंदाजाने चार म्हणजे दहा चेंडूंमध्ये चारच धाव आलेले आहेत आणि त्यामध्ये एक वाईडची दाब आहे आणि विकेट गेल्या त्या चार दहा चेंडूंमध्ये आतापर्यंत पाहिले तर तीन जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा आई गावदेवी ईश्वरी इलेव्हन खिडकाली टीमकडून कॅप्टनने टॉस जिंकला या रखरखत्या उडामध्ये पाटा खेळपट्टीवरती सटेक गोलंदाजी केली चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली चांगला टप्पा धरून गोलंदाजी केली आणि त्याचं फळ त्यांना आहे एक आक्रमक संघ आक्रमक फलंदाजी असलेल्या काटेई टीमला त्याने आत्तापर्यंत तेरा या दावसंख्येवर आहे विकेट गेल्या तीन आता जबाबदारीने खेळावं लागेल राहुल लेफ्ट बॅट्समन खूप सारा एक्सपिरियन्स आणि तो एक्सपिरियन्स आता कामी आणावा लागेल आपल्या टीमसाठी फुल्लर लेनचा बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह ते पेश केलाय सिंगल आले सिंगलने स्कोअर पुढे सरकेल काटे टीमसाठी साठी संख्या चौदा फोर्टी फोर्टीन रन लॉस ऑफ थ्री विकेट शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आणि गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित ही स्पर्धा दिवा चषक स्पर्धेचा दुसरा दिवस आहे म्हणजे अंतिम दिवस आहे एकूण सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले ही शेवटची मॅच आहे प्रथम फेरीतील तिसरं षटक टाकतोय गोलंदाज खिडकाली टीम कडून ऋतिक चांगली गोलंदाजी ऋतिक आणि त्याचबरोबर करण कडून स्ट्राईक बॅट्समन असेल आता करण अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची काटे टीमला मारण्याचा प्रयत्न होता आणि बाट कडा विकेट किपरने काम तमाम केले कॅच कम्प्लीट केले तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काठी टीमची संख्या झाले चार बाद चौदा त्यामध्ये विकेटचे योगदान कोणी दिलं असेल तर ऋतिक या गोलंदाजाने विकेट घेतल्या आतापर्यंत दोन आणि करणने देखील विकेट घेतल्या त्या मात्र दोन चार बाद चौदा सध्याची परिस्थिती तीन षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे नेक्स्ट मॅच गावदेवी आरेमिलेवन सोनारपाडा विरोधात रवींद्र सुधा मात्रे पुरस्कृत जय हनुमान मोठी देसाई दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी त्वरित या सेकंड राऊंडची ही फर्स्ट मॅच असेल इनिंग ब्रेक जेव्हा होईल प्रथम सत्र जेव्हा संपेल तेव्हा आपण टॉस करणार आहोत गावदेवी आरेमिलेवन सोनारपाडा विरोधात रवींद्र मात्रे पुरस्कृत जय हनुमान मोठी देसाई पुढचा सामना असेल आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण केली लता दिदींना अर्थातच भारतरत्न गान कोकिळा स्वर्गीय सूर काल अनंतात विलीन झाले आणि त्यांना आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आजच्या स्पर्धेला सुरुवात केली वयाच्या तेराव्या वर्षी गायनाला सुरुवात केली तब्बल तीस हजाराहून गाणी त्यांनी गायली साडेपाचशेहून चित्रपटामध्ये गाणी त्यांनी गायली तीस ते पस्तीस भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि नुसतं भारत नव्हे तर संपूर्ण जगभराची गाणं कोकिला काल अनंतात विलीन झाली लता दिदी त्यांनी गायलेली गाणी प्रत्येकाला पुलंचं एक वाक्य आहे मला अद्यापही आठवतोय की चित्त अगदी पेपरवर मला असं वाटतं आजच्या एका वृत्तपत्रामध्ये देखील छापून आलं आहे आकाशामध्ये देव आहे हे मला ठाऊक नाही परंतु आकाशामध्ये सूर्य आहे आकाशामध्ये चंद्र आहे आणि आकाशामध्ये लता दिदींचे स्वर देखील आहेत अशा लता दिदी आज काल आपल्यातून निघून गेल्या आज सगळीकडे म्हणजे राष्ट्रीय दुखवटाचा आहे आणि महाराष्ट्र सरकारने देखील आज एक सरकारी सुट्टी जाहीर केलेली आहे या लता दिदींच्या जाण्याने खरं तर ते सुवर ते सूर आपल्यातून कधीच जाणार नाही त्यांची गाणी त्यांचं स्वर आपल्या समवेत नेहमी राहणार आला गोलंदाजीसाठी बॅक टू द बॉलर आफटका केसला होता थोडी मिसफिल्ड झाली राहुलला धाव घ्यायची आणि यस यस फोर्स केलं यस राहुलने धाव घेतल्यात दोन आणि त्याच्या साथीदाराने कॉल देखील पटकन उचलला भावेश दोन इथे टीमची सोळा सिक्स्टीन धावांची गरज आहे आता आक्रमण करण्याखेरीज उपाय राहिलेला नाहीये श्रीदासाला गोलंदाजीसाठी खिडकाली टीम कडून समोर राहुल आहे राहुलने प्रयत्न केला बॉल मिडविकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणखी एक का पाच विकेट गेले धावसंख्या संख्या ती मात्र सोळा सिक्स्टीन न्यू बॅट्समन साहिल किती सुंदर जर्सीज या दिसत आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून यावर्षी नवीन नियम तयार करण्यात आला एका ड्रेस कोडमध्ये सर्व संघ येतील मी जेव्हा कर्जतमध्ये स्पर्धा चालू असतात किंवा क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा जोडला जातो तेव्हा प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट सांगण्यात येते समीर जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतो की आपल्याकडे दे देखील असं व्हायला पाहिजे तर एक चांगला निर्णय इतकं चांगलं आयोजन असतं आणि त्या आयोजनामध्ये एका आयोजना मध्ये सर्व खेळाडू दिसतात खूप चांगलं हे क्रिकेट म्हणजे क्रिकेटला ग्लॅमरस रूप किंवा क्रिकेटमधलं जे सौंदर्य वाढवण्याचं जे काम केलं या नियमानं खूप चांगलं कामगिरी आणि त्यांना सर्व सहकार्य देखील केलंय सर्व संघांनी फुलटॉस बॉल होता संधी होती लोअर फुलटॉस थोडा लुपिंग फुलटॉस होता खाली राहिला डॉट बॉल मात्र येथे केसला आत्मविश्वास ज्या आत्मविश्वासानं आतापर्यंत बॅटिंग करायला हवी होती काटाई टीमने तो आत्मविश्वास थोडा कमी पाहायला मिळतोय या विपरीत खिडकालीच्या गोलंदाजाने चांगल्या लाईनने गोलंदाजी केले मिसफिल्ड झाले गॅदर केल्या शेवटच्या क्षणी चेंडू फिल्डरने दोन दाबा मात्र इथे जोडल्या जातात टीमची दाबा संख्या आतापर्यंत अठरा चौथ्या षटक मार्गस्थ शनिदास गोलंदाजी करतो आणि नेक्स्ट मॅच गावदेवी आर्यम इलेव्हन सोनारपाडा विरोधात रवींद्र सुदाम मात्र पुरस्कृत जे अनुमान मोठी देसाई या दोन संघा दरम्यान असेल आणि पुढची मॅच असेल चार ओव्हरची अपील करतायत पंचांकडे पंच सांगतात हाईट फॅक्टर अगदी कमरेच्या नजीक हा चेंडू लागला लेगबॅटच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाणार धावसंख्या संख्या एकोणीस ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला हवी होती पहिल्या इनिंग मध्ये काटे टीम कडून ती मात्र होताना दिसत नाहीये पाच बाद एकोणीस सध्याची परिस्थिती आहे सात चेंडू शिल्लक आहेत किमान चाळीस पंचेचाळीस पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा या दोन फलंदाजांकडून असावा एकोणीस धावा आतापर्यंत झाल्यात आणि ते करू शकतात ते करायला हवं स्लॉक स्वीप केलाय चांगला फटका या फटक्यांची जरूरत आहे ती निश्चितच काटे टीमला आणि तो स्लॉक स्वीप इथे खेचलाय फाईन लेगच्या दिशेने फलंदाज साहिलने चौकार खेचलाय षटक क्रमांक चौथं समाप्त झालंय शेवटच्या बॉलवरती आल्या दाबा चार चार षटकांच्या समाप्तीनंतर दाबा संख्या ती मात्र तेवीस ट्वेंटी थ्री या ऊरमध्ये धावा आल्या त्या मात्र नऊ त्या निर्णयाबद्दल त्या नियमाबद्दल आपण चर्चा करत होतो निश्चितच ड्रेस कोड प्रत्येकासाठी असणारे आणि अध्यक्ष अर्थातच आदरणीय विनोदजी पाटील यांनी जो निर्णय घेतला त्या कमिटीने जो निर्णय घेतला की आपण सर्वांना एका ड्रेस कोडमध्ये उतरवतोय तर तो नुसता निर्णय घेतला नाही तर त्या निर्णयानंतर अध्यक्ष साहेबांच्या अर्थातच आदरणीय राजूदादा पाटील आणि अध्यक्ष साहेबांच्या वतीनं संघांना जर्सी देखील पुरस्कृत करण्यात आल्या म्हणजे बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले असं एक चित्र आहे नाही तर अध्यक्ष साहेबांनी निर्णय घेतला असता आणि संघांना सांगितलं असतं की तुम्ही ड्रेस कोड घ्या तर यामध्ये थोडी दुफळी तयार झाली असते परंतु स्वतः अध्यक्ष साहेबांनी आणि आमदार राजूदादा पाटील यांचे पुरस्कृत अर्थातच जर्सी देखील त्यांनी संघांना दिल्या तर जो निर्णय घेतला जातोय त्या निर्णयाची स्वतः ते अंमलात आणतायत हे एक चांगली बाब आहे म्हणून इतकं चांगलं क्रिकेट या विभागामध्ये संपूर्ण विभागामध्ये आपण नेहमी पाहतो आहे मॅनेजमेंटच्या बाबतीत कल्याण डोंबिवलीचा कोणी हात देखील पकडू शकत नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामध्ये सजावटीचं रूप देण्यासाठी या जर्सीचा निर्णय ठेवण्यात आलेला आहे टॉसचा निर्णय खूप छान आहे विकेटच्या आधारावरती नियम घेतले जातात या सर्व गोष्टी आणि या हे जे काही नियम बांधले आहेत अध्यक्ष साहेबांनी त्यांच्या कमिटीने त्यांच्या सर्व शिलेदारांनी हे खूप चांगले आहेत आणि त्या कारणास्तव क्रिकेट क्रिकेटमधली गुणवत्ता क्रिकेटमधला स्टँडर्ड मात्र जपला आणि तो वाढवण्याचं काम देखील प्रत्येक वर्षी करण्यात येतोय शेवटचा सुयोग आलाय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा फटका फसला एक्स्ट्रा कबरचा खेळाडू येतोय कॅच खाली आणखी एक विकेट इथे मात्र जाते आहे काटे टीमची धाव संख्या आहे तेवीस ट्वेंटी थ्री बावीस बाद झालाय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयो आयोजित ही स्पर्धा गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित ही स्पर्धा दिवा चषक रत्न फ्रेंड्स ग्रुपचा आपण विचार केला तर या परिसरामध्ये ग्रामीण प्रीमियर लीग यावर्षी दुसरं पर्व होतं या, या स्पर्धेचं क्रिकेटमधलं त्यांचं योगदान प्रयत्न करतायत फलंदाज परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाही खिडकालीच्या गोलंदाजांनी त्यांना जेर बंद केलंय चांगली गोलंदाजी सर्वच गोलंदाजांकडून हृतिक दोन षटकं टाकली ने एक षटक टाकलं शनिदासच्या विरोधात दावा आल्या जरूर परंतु शेवटचा षटक सुयोग अफलातून विकेट किपर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय आणखी एक बॅट्समन मात्र इथे आउट होतोय धावसंख्या तिथेच थांबले तेवीस वर ट्वेंटी थ्री नेक्स्ट मॅच गावदेवी आर एम सोनारपाडा त्यांच्या विरोधात लढत होईल रवींद्र सुद्धा मात्र पुरस्कृत जयनमान मोठी देसाई दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साडी मिड मिडिनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत न्यू बॅट्समन आदित्य आता मैदानाच्या दिशेने जातोय धावसंख्या ती मात्र आतापर्यंत तेवीस ट्वेंटी प्रत्येक षटका मागे प्रत्येक षटका मागे किमान सहा सहाची देखील सरासरी व्हायला हवी संघर्ष होऊ शकतो संघर्ष कुठूनही होऊ शकतो अगदी शून्यातनं ही मोठी धावसंख्या उभारता येते तर शून्याच्या जवळ देखील समोरच्या टीमला तुम्ही अडवू देखील शकता परंतु तो, तो संघर्ष करण्यासाठी देखील धावा हव्यात स्विच इट खेळण्याचा प्रयत्न झाला आहे शॉर्ट तडमॅनला बॉल थोडा हातातून निसटला जरूर परंतु अवघी एक धाव चांगले प्रयत्न करता हे सर्व खेळाडू यंगस्टर आहेत या नवीन खेळाडूंना संधी मात्र मिळते या काटे टीम कडून खेळत असताना सिंगल आले टीमची दाबा संख्या चोवीस ट्वेंटी फोर शेवटचे काही चेंडू शिल्लक प्रयत्न करतात फलंदाज गोलंदाज चिकाटीने गोलंदाजी करतोय तो सुयोग त्याच्या साथीदारांनी जे काम केलंय ते काम लक्षात घेऊन चांगली गोलंदाजी चालू आहे चोवीस येत किमान एक षटकार आला तर तीस होतील शेवटचा बॉल आणखी एक चांगला चेंडू सुयोग कडून सत्र येथे समाप्त झालाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे टीम ने धावा कुठल्यात या सत्रामध्ये चोवीस आणि टार्गेट ठेवण्यात आलंय आई गावदेवी ईश्वरी खिडकाली संघाच्या विरोधात पंचवीस धावा संख्येचा बॅट्समन आऊट आहे शेवटच्या चेंडूवर आणि हे महत्वाचं देखील आहे सर्वांनाच ठाऊक आहे की जेव्हा तुम्ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे नियमावली आणि त्या नियमावली अंतर्गत जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळी मॅच ट्राय झाल्यानंतर विकेट काउंट केल्या जातात आणि त्यानंतर टॉस माच कधी हे किडकाली टीमला देखील माहिती आहे समोरची टीम, टीम जर का चोवीस या धावसंख्येवरती थांबते तर कदाचित त्यांची गोलंदाजी झाली तर आपणही थांबू शकतो क्रिकेट आहे सांगू शकत नाही म्हणून त्यांनी मुद्दामून तिकडून सांगितलं की या बॉलवरती विकेट आले म्हणजे जेणेकरून आम्ही थोडे प्लस पॉईंटमध्ये राहू चोवीस धावा झाल्यात पंचवीस धावा संख्येची मात्र गरज आहे की आई गावदेवी ईश्वरी इलेव्हन खिडकाली टीमला या अगोदर टॉस करण्यात येईल सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचचा इथे टॉस होईल रवींद्र सुधा मात्र पुरस्कृत जे हनुमान मोठी देसाई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला आहे मी विनंती करेल गावदेवी एम इलेव्हन सोनारपाडा टीमच्या कॅप्टनला की आपण त्वरित या आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच असेल चार ओव्हरची या गोष्टीकडे लक्ष असू द्या आणि पंचवीस दाव संख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल होईल काटाईस टीम संघर्ष तर व्हायलाच हवा चित्र सर्वांना ठाऊक आहे चित्र सर्वांनाच ठाऊक आहे ऑन पेपर सर्व गोष्टींचा विचार केला तर दावेदारी सिद्ध करतायत अर्थातच खिडकाली टीम परंतु ही दावेदारी ही मक्तेदारी बोडीत काढायची असेल तर खिडकाली टीमच्या गोलंदाजांनी जशी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली तर मला असं वाटते निश्चितच या मॅचमध्ये तो संघर्ष पाहायला मिळू शकतो परंतु तो संघर्ष कसा असेल या आपण ऐकूया एक पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये आंतरराष्ट्रीय मराठी समालोचक कुणालजी दाते यांचा आवाज थँक्यू धन्यवाद समीर सोमने सर पंचवीस धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये टीम आई गावदेवी ईश्वर इलेव्हन खेळकाळीला एक बापक लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टार्गेट जास्त मोठं नाही आहे पाच ओव्हरचा हा सामना फलंदाजामध्ये आलेलं अपयश कुठल्याच फलंदाजाने डबल फिगरमध्ये धावा केलेल्या नाही आहेत त्याच्याचमुळे पूर्णपणे सपशील अपयशी राहिली फलंदाजी गोलंदाजी कशी होईल पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे होत असं झालंय पहिल्याच बॉलवर मोठा धक्का महेश इथे बाद फलंदाज इथे महेश आऊट होतो आणि पहिलं यश मिळते संदीप फुटाने सँडियाला पहिल्याच बॉलवर मोठी विकेट पहिल्याच बॉलवर शून्यावर गोल्डन डकचा शिकार ठरत असताना महेश इथे आऊट होतोय महत्वाची विकेट टीमचा कर्णधार परतलाय पंचवीस धावांचं लक्ष आहे परंतु हार मानायची नाहीये आम्ही देखील दंड थोपटलेत हो आम्ही देखील प्रयत्न करू संघर्ष करू हेच इथे दाखवण्याचा सा प्रयत्न सांगण्याचा सा प्रयत्न जयदुर्गा माता क्रिकेट क्लब काटाई करत असताना पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळाली महेश इथे परतलाय आता पाहूया आणखी काही विकेट्स पावर प्लेच्या दरम्यान इथे मिळतील का रवी संते साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप त्याचबरोबर गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवाच्या वतीने यावेळेला लॉफ्ट केलाय लेगला बॉल उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि पहिला येतोय षटकार फलंदाज ओमकारच्या बॅटमधून आल्या उत्तुंग षटकार ओमकारच्या बॅटमधून याच खेळाची अपेक्षा प्रेक्षक करून असतील या खेळाडूकडून कारण एक मोठा षटकार ठोकलाय शॉट काय टायमिंग होतं प्रॉपर टायमिंग बॉल बाउंड्री लाईनच्या वरून उडवला सहा दाबा इथे मात्र मिळाल्यात या षटकाराच्या मदतीने खात उघडलंय यावेळेला बीट केलंय पेशाने लॉयर आहेत वकील आहेत ओंकार आणि पहा क्रिकेटवरच देखील प्रचंड प्रेम आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदेशजी भगत हे देखील वकील आहेत ॲडव्होकेट आहेत आणि मैदानामध्ये सध्या आणखीन एक ॲडव्होकेट खेळत असताना ओंकारच्या बॅटमधून हा षटकार आला टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर सहा लक्ष पार आहे या मॅचमध्ये पंचवीस धावांचं लक्ष मापक आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं सँडी फुटाने पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गती कमी केली विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक फलंदाज बाद सातत्याने वारंवार वापर करत असताना दोन फलंदाजांना विकेट किपरच्या ओमकार इथे आउट होतोय सहा धावांवर तर या ओव्हर नंतर केला जाईल टॉस दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित राहायचंय गावदेवी आर एम इलेव्हन सोनारपडा आणि जयनुमान मोठी दे साई दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहे स्वागत आहे तुमचं सर्वांचंच या स्पर्धेमध्ये यानंतर ची लढत ती होईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला सामना दुसरा सामना असेल गावदेवी खारडी विरुद्ध या मॅचचा विजेता संघ सहा धावा फलकावर आल्यात शनिदास नवीन बॅटर मैदानामध्ये जाईल लक्ष पंचवीस आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं काटे संघ पहिल्याच धावामध्ये थोडासा बॅकफुटला वाटला कारण संदीप अजय हे सलामीचे फलंदाज होते त्यांचं कारण रोहित शून्यावर बाद झाला राहुलने देखील फक्त तीन धावा केल्या भावेशने दोन धावा साहिलने चार धावा प्रथम आदित्य जास्त फलंदाजाने रन केलेले नाही आहेत पॉवर प्लेमध्ये रन आलेले नव्हते आणि त्याचमुळे या मॅच मध्ये ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात झाली दोन फलंदाज तर बाद केलेत इथूनही संघर्ष होऊ शकतो कम बॅक होऊ शकतो विकेट काढाव्या लागतील प्रयत्न करावे लागतील संडीने तो प्रयत्न दाखवलाय पहिल्याच ओव्हरमध्ये दोन धक्के एक षटकार आलाय सहा धावा फलकावर आहेत पुढचा बॉल स्लोअर वन होता फुलटॉस लवकर पिक केला यावेळेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सीमारेशा पलीकडे जातोय हा येतोय पंचांचा इशारा चौकार ही लाईन चुकीची होती सँडीची अगोदर लेकटरचे कटरचे चांगले वापर त्याने दाखवले परंतु इथे फुलटॉस टाकला मेजवानीचं स्वरूप होतं फलंदाज शनीदास याचं खातं उघडलं जातंय चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या दहा आता हे लक्ष सोपं वाटायला सुरुवात आहे पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आल्या परंतु दबाव बनलेला नाहीये खेळकाळी टीमवर शॉर्ट बॉल हुक केलाय मागे जातोय बॉल क्षेत्रक्षण चांगलं होतं एक रन पूर्ण होईल दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवला जाईल तसं चित्र आहे दोन धावा मिळतील हो दोन धावा कंप्लीट केल्यात फलंदाज शनिदासने पहिलं षटक इथे संपले संदीप फुटाणे यांचं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बारा धावा दोन फलंदाज बाद टीम आई गावदेवी ईश्वर इलेव्हन खिळकाळी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बारा धावा अनंत पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अनंतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल टॉस शुभेच्छा आहेत दोन्ही टीमच्या कर्णधारांना नेक्स्ट मॅच साठी गावदेवी आरे मिलिमन सोनारपडा आणि जयनुमान मोठी देसाई बिग बॅटल दोन्ही ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात चार षटकांची लढत असेल अनंतजी पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभस्थे आपण करणार आहोत टॉस चंदनजी भगत देखील उपस्थित आहेत योगेशजी भगत तिथे उपस्थित आहेत आयोजकांच्या माध्यमातून आणि आता होईल टॉस नेक्स्ट मॅचचा रोहित आलाय सेकंड ओव्हरमध्ये रोहित पाटील बोलिंग करण्यासाठी टीमचा कर्णधार गती कमी केली ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न होता बॉल हवेच चाललाय समोर क्षेत्रक्षक नाहीये पॉवर प्ले सध्या सुरू आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा येतोय चौकार या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सोळा सिक्स्टीन आमच्या मुख्य व्यासपीठावर नुकताच टॉस इथे संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय सोनारपाडा टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये टॉस झाला टॉस जिंकलाय सोनारपाडा टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने पिच बॉल खूप चांगला स्क्वेअर आहे इथे पाहायला मिळतोय बॉल चालला बॅकवर्ड पॉईंटमध्ये टर्न होत असताना तत्पूर्वी एक रन इथे मिळेल या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर सतरा लक्ष आहे पंचवीस रनचं एक मापक लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम आई गावदेवी ईश्वरी इलेव्हन आता सुस्थितीमध्ये आहे भक्कम स्थिती त्यांची या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ स्लोर वन गती कमी केली यावेळेला या बॉलवर रोहितने कमी गतीने टाकलेला बॉल सरळ जातो विकेट हातामध्ये अतिशय कमी गतीने टाकलेला हा बॉल होता आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाच धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत गोलंदाजी रोहित रोहितने तीन बॉल आतापर्यंत टाकलेत षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे दुसरा धावा झाल्या सतरा आता वेगाने बॉल टाकला या अगोदरचा बॉल रन होता हा बॉल जास्त वेगाने टाकलाय सलग दुसरा डॉट बॉल इथे टाकत असताना टॉस जिंकल्यानंतर आर एम सोनारपडाने निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन तुम्हाला थांबायचंय त्याचबरोबर मोठी देसाई खेळाडू कक्षाच्या दिशेने तुम्हाला येऊन थांबायचंय लक्षात घ्या जास्त वेळ करू नका पुन्हा एकदा एक डॉट बॉल रोहितच्या माध्यमातून सलग तिसरा डॉट बॉल इथे टाकण्यात आलाय लक्ष छोटस आहे परंतु तरी देखील संघर्ष करत असताना संघ मैदानामध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई या मध्ये सलग तीन डॉट बॉल पहिल्या दोन बॉलवर पाच रन आले आणि त्याच्यानंतर तीन डॉट बॉल टाकलेत रोहितने फलंदाज शनिदासच्या विरुद्ध पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय ओव्हरची होते समाप्ती दोन ओव्हरचा खेळ संपला दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या सतरा अजूनही आठ धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या अठरा बॉल मध्ये अठरा चे टू आठ रन तर फक्त आठ धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल प्रथम आलाय गोलंदाजीसाठी यंगस्टरचा वापर इथे करण्यात येतोय ओरपीच बॉल होता खोलवर टप्प्यावर जाऊन पडतोय ऑन साईडला दिशा दिली अलँग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेगला एक रन पूर्ण होते दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय दोन धावा यशस्वीरित्या मिळतील दोन धावाने या ओव्हरची सुरुवात झाली आहे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत एकोणावीस योगेशच्या खात्यामध्ये या दोन धावा सहा रन दूर आहे संघ जिंकण्यापासून सतरा चेंडूचा खेळ शिल्लक सतरा चेंडू आणि सहा धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये आणखीन एक ऑन साइडला चांगला फटका योगेशच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट बॉल काउ कॉर्नरला गेलाय तो पर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल हा देखील सामना थोडासा एकतर्फा दिसतोय त्याचं कारण आहे लक्ष छोटं होतं टीम खिळकाळीच्या समोर आई गावदेवी ईश्वरी ने गोलंदाजी भन्नाट केली पहिल्या डावामध्ये या वेळेला लॉफ्ट केलाय चांगला फटका शेतरक्षक आहे डीप मध्ये ला झेल पकडला जाईल फलंदाज बाद शनिदास आउट नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय शार्दूल छोट्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता परंतु तरी देखील हे कठीण करण्याचं काम सध्या सुरू आहे टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या माध्यमातून प्रथम आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर तीन मध्ये पाच षटकांची लढत आहे पाच षटकामध्ये पंचवीस धावांचं लक्ष होतं पाचची ची सरासरी गाठायची होती पहिल्या ओव्हरमध्ये धावा देखील आल्या परंतु त्याच्यानंतर रोहितने चांगली गोलंदाजी केली यावेळेला पंचाकडे अपील आणखीन एक फलंदाज बाद दोन फलंदाज या मध्ये बाद झालेत आणि प्रथम असेल ऑन हॅट्रिक कठीण होईल का हा सामना कारण अजूनही संघर्ष करत असताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे पाच धावांची अजूनही आवश्यकता आहे इज ऑन हॅट्रिक हॅट्रिकची संधी प्रथम साठी असेल एक यंगस्टर गोलंदाजी करत असताना हॅट्रिक तो पूर्ण करेल का हे पाहायचंय लक्ष ठेवण्यात आलं फक्त पंचवीस धावांचं यानंतरच्या मॅच मध्ये गावदेवी आर एम इलेव्हन सोनारपाडा या टीमने टॉस जिंकलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय चार षटकांची ती लढत असेल मॅच नंबर पाच मॅच नंबर सहा असेल गावदेवी खारडी विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ कोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे कवर्स ला दिशा दिली आहे तिथे एक रन मिळेल ऑन ड्राईव्ह इथे केला डीप मध्ये शेतरक्षक आहे एक रन इथे के केली जाईल या सिंगलच्या जोरावर धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवर एकवीस बावीस धावा झाल्यात फलकावर माफ करा ट्वेंटी टू तीन धावांची आवश्यकता असेल बावीस धावा फलकावर आहेत तीन धावा करायच्या येणाऱ्या बारा चेंडू मध्ये बारा चेंडू आणि तीन धावा हे समीकरण बारा चेंडू तीन रन हे समीकरण या मॅच मध्ये सोपा सामना इथे टीमसाठी परंतु कठीण केला जाईल का शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा गणेश कृपा क्रिकेट मंडळ क्रिकेट क्लब दिवा आयोजित दिवा चषक तुम्ही पाहताय स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि पहिल्या फेरीतला हा शेवटचा सा सामना आता रंगतो इथून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे तिथे सोनारपडा टीमने टॉस जिंकलाय गोलंदाजी ते करताना दिसतील रोहित आलाय बॉलिंगसाठी उलटॉस टाकलाय बॉल मागे चाललाय सामना समाप्त होईल असं चित्र आहे आणि हा सामना इथे जिंकलाय पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आई गावदेवी देवी ईश्वर इलेव्हन खेळ संघ चार धावा इथे मिळतात आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द किताब इथे दिला जाईल